पनवेल महापालिका हद्दीतील अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती आणि जैवविविधतेची माहिती गोळा करून त्याचा उपयोग पर्यावरणाच्या रक्षणासाठी करण्यात येणार आहेच, पण दुर्मिळ औषधी वनस्पतीचे पेटंट मिळवण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली जैवविविधता समितीची स्थापना करण्यात आली. या समितीचे आमदार प्रशांत ठाकूर आणि खासदार श्रीरंग बारणे हे निमंत्रित सदस्य असणार आहेत. अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती आपल्या परिसरात असतात, पण त्याचा उपयोग माहीत नसल्यानं त्या तोडून नष्ट केल्या जात आहेत. न्यायालयानं पर्यावरणाच्या रक्षणासाठी त्याचे जतन करण्याची जबाबदारी शासनावर टाकली आहे. त्यासाठी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर तसेच महापालिका स्तरावर जैवविविधता समिती स्थापन करून त्यांच्या परिसरातील जैवविविधतेची माहिती गोळा करून त्यांचे रक्षण करण्याचे काम या समितीनं करावयाचं आहे. याशिवाय एखाद्या औषधी वनस्पतीचे पेटंट घेणं, त्यामुळे त्या औषधी वनस्पतीपासून मिळणाऱ्या उत्पन्नात आपला हिस्सा मिळू शकेल यासाठी या समितीनं कार्य करावयाचं आहे. त्याअंतर्गत पनवेल महापालिका क्षेत्रासाठी स्थापन करण्यात आलेल्या जैवविविधता समितीची पहिली बैठक शुक्रवारी महापालिका सभागृहात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत तसेच महापौर डॉ कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपायुक्त विठ्ठल डाके, धैर्यशील जाधव, माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेविका पुष्पा कुत्तरवडे, नगरसेवक महादेव मध्ये, डॉ अरुणकुमार भगत, निमंत्रित सदस्य निखिल भोपळे, दीपाली मनमाडकर, अशोक गायकवाड आणि इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी समितीच्या कार्याची माहिती देण्यात आली.